आता घोषणाबाजी केली तर तुमच्या उमेदवाराचं तिकीट कापेन, अजित पवार म्हणतात मला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भरसभेत कार्यकर्त्यांना असा सज्जड दम भरलाय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. शिरूरमधून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून द्यावा लागेल असं आव्हान करताच कार्यकर्त्यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 2009 साली विलास लांडेंनाच उमेदवारी दिली होती, खुद्द मी इथं होतो. तेव्हा दुसऱ्याच्या पुढचं बटन दाबलं गेलं आणि आता काय बेंबीच्या देटापासून घोषणा देत आहे. नाचता येईना अंगणवाकड अशी परिस्थिती सध्या आहे. तरीही तुमचा निरोप पवारसाहेबांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिलीच. मग मात्र अजित पवार संतापले. आता जर घोषणाबाजी केली तर उमेदवाराचं तिकीटच कापेन, अजित पवार म्हणतात मला असा सज्जड दम अजित पवार यांनी यावेळी भरलाय. हे सरकार बाजूला करण्याच्या करता तुम्हाला शिरूर लोकसभा मतदार संघाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा द्यावाच लागेल अशा प्रकारची माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आता काय बेंबीच्या देठापासून ओरडताय? त्याला 2009 ला कुठे गेला होता? त्यालाच तिकीट दिलं होतं आम्हीच होतो. तेव्हा बटन दुसरी दाबली आणि आता नाही ते दाबायला सांगताय. 20 दिवस काही थापा मारू नका. ते आपल्या मराठीत म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकड. तेव्हा का तुम्ही किती काही घोषणा दिल्या जरा सबुरीनं घ्या. आपल्या पक्षामध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतो तो अंतिम निर्णय असतो. साहेबांना तुमचा सांगावा सांगण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू, परंतु शेवटपर्यंत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम मात्र आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मित्रांनो, आज काय परिस्थिती? माझ्या आदिवासी भागातल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मदत होत नाहीये. मी आता तुम्हाला सांगतो, आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाकेल. अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड, आवाज करायचा नाही.